सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनधारकांची ब्रीथ अनालायझरनं तपासणी करताना योग्य ती दक्षता घेतली. महाराष्ट्र शासनानं वाईन शॉप बिअर शॉपी रात्री 1 पर्यंत तर परमिट रूम्स आणि हॉटेल्स 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळं मद्यपिंची चांगली सोय झाली होती. दरम्यान रात्री 12 वाजता अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत केलं तर यानिमित्त अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान नववर्षाचं स्वागत करताना तरुणांकडून अपघात हुल्लडबाजी होऊ नये यासाठी लक्ष देण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलिसांचा फिक्स पॉईंट लावण्यात आला होता. ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष होतं. दारू पिऊन कोण वाहन चालवितो का याचं पोलिसांकडून विशेष निरीक्षण करण्यात येत होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनं थांबून तपासणी करण्यात येत होती. यासाठी ब्रीथ अनालायझर मशीनचा वापर करण्यात आला. संशयास्पद वाटणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येत होती. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपायुक्त 6 सहाय्यक पोलीस आयुक्त 22 पोलीस निरीक्षक 47 पोलीस उपनिरीक्षक तसंच सहाय्यक निरीक्षक यांच्यासह 735 पोलीस कर्मचारी असे एकूण 812 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार या वर्षाला सरते शेवटी लागू होऊ नये आणि येणाऱ्या वर्षात सुद्धा सुरुवातीलाच असं काहीतरी गालमुट लागू नये म्हणून प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत 70 ते 80 पॉईंट ठेवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण 13-14 नाकाबंदी पॉईंट ठेवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण दारू पिऊन कोणी गाडी चालू नये किंवा धिंगाणा करू नये याच्यासाठी ब्रेथ अनालायझर आपण अद्ययावत ठेवलेले आहे. संपूर्ण ट्रॅफिकचा बंदोबस्तही योग्य रीतीने लावलेला आहे. आपण बघताय इथे आपण झिगझॅग पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या गाड्याला आपण व्यवस्थित चेक करत आहे कोणी दारू पिलेलं नाही आहे किंवा कोणी हुल्लडबाज नाही आहे अशा प्रकारचं आपण प्रिकॉशन घेतो आहे. यासह आपण ज्या गाड्यांमध्ये आपला महिला वर्ग आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घेत आहोत. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने 2024 या नवीन वर्षाच्या संपूर्ण भारतवासियांना सोलापूर शहरवासियांना सर्व बांधवांना माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा.